नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड। हम सिकिंग यूट्यूब चॅनल वरती परत एक वेळ सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, शेतकरी पगार जी आपल्याला मिळते 2000 रुपये पीएम किसान निधी मार्फत, वर्षाकाठी 6000 रुपये आपल्याला शेतकऱ्यांना मिळत असतात। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्याचे 2000 रुपये हे 4 महिन्याला एक वेळेस यायचे हे बंद झालेले आहेत। मित्रांनो, त्याचबरोबर नवीन लोकांनी याच्यामध्ये ॲड कसं व्हायचं, त्याचबरोबर असे बरेचसे प्रश्न उद्भवत होते। त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाने एक GR निर्गमित केलेला आहे। मित्रांनो, त्या GR मार्फत काही समिती गठित करण्यात येणार आहेत, जिल्हास्तरीय, राज्य स्तरीय, त्याचबरोबर तालुका स्तरीय। त्याचबाबतचा GR काय आहे नेमके, याच्याविषयी पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आवडलाच तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, GR काय आहे पाहूया। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, पीएम किसान त्याला ज्याला आपण म्हणतो, राज्यात राबविण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजीचा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये प्रस्तावना आहे पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला याची पिक्चर क्लिअर होणार आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना सुरू केली आहे। सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। या अगोदर मित्रांनो, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर व ग्राम स्तरावर समिती ही गठित करण्यात आलेल्या आहेत। या योजनेची अंमलबजावणी करिता संबंधित सर्व विभागाशी समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी ही राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची आहे। सदरील राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव ग्रामविकास यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। मित्रांनो, त्यानुसार शासन पूरक पत्र काय आहे हे पाहणार आहोत। मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पीएम किसान निधी योजना ज्याला म्हणतो आपण, योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कालबद्ध आढावा घेणे, योजनेशी संबंधित सर्व विभागाशी समन्वय घडवून आणणे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातील समन्वयाची भूमिका बजावणी करणे, यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती गठित करण्यात आली असून समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव ग्रामविकास यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे। राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची रचना खालील प्रमाणे असणार आहे। मित्रांनो, या अगोदर काय व्हायचं की नेमकं काम कोण करायचं, त्याच्यामुळे हे पीएम किसान निधीचे पैसे लेट येणं किंवा कोणाचे नावं वगळणं हे जे प्रॉब्लेम होत होते ते आता होणार नाही, याच्यासाठी एक शासकीय तंत्र असं नेमकं कुठलं नव्हतं। अगोदर काय होतं, महसूल विभाग, त्याच्यानंतर कृषी विभाग असं एकमेकावरती टोलवा टोलवी व्हायची, त्याच्या अनुषंगाने हा GR महत्वाचा असणार आहे। मित्रांनो, आता एक जो आपला महाराष्ट्र शासनाचा प्रशासकीय ढाचा हा तयार झालेला आहे, ज्यामुळे आता आपल्याला पीएम किसान निधी योजनेचे पैसे हे लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती येणार आहेत। मित्रांनो, व दुरुस्ती असेल, नवीन खातेदारक ऍड करणं असेल, ह्या ग्रामस्तरापासून ते महाराष्ट्र शासनाच्या स्तरापर्यंतच्या ह्या समितीमुळे हे काम सोपं होणार आहे। हाच या शासन निर्णयाचा निष्कर्ष आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा, जर आवडलाच असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।